प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचा सर्व शिक्षकांचा जो आता जिव्हाळ्याचा विषय आहे पगार किंवा जमा होणार तर या विषयी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता प्रोग्रेस जो आहे तो पाहायला मिळत आहे काही ठिकाणी पगार जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्हा असेल या ठिकाणी पगार जमा सर्वात आधी झालेला आहे त्याचसोबत जळगाव या ठिकाणी देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे की त्या ठिकाणी देखील पगार जमा होण्याकरिता शिक्षकांच्या खात्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे आता आज नगर या ठिकाणावरून अपडेट येत आहे समोर नगरचं नगरमधून असे अपडेट येत आहे की जे कनिष्ठ महाविद्यालय आहे यांचं जे सॅलरी अकाउंट आहे त्या सॅलरी अकाउंटमध्ये पगार जमा होण्याकरिता सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि यामध्ये जे कनिष्ठ महाविद्यालयीन जे शिक्षक असतील त्या शिक्षकांनी आपलं पगार बिल जे आहे त्या ज्या बँकेमध्ये हे पगार जमा झालेलं असतील किंवा त्या शाळेचं ज्या ठिकाणी सॅलरी अकाऊंट असेल त्या बँकेमध्ये जाऊन पगार बिलाची जे काही देयकाचं जी, जी प्रत आहे ती त्या ठिकाणी जमा करायची त्यानंतर आपल्या खात्यामध्ये पगार जो आहे तो जमा होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यानंतर पुढची माहिती आपण बघणार आहोत ही आत्ता नववी ते आत्ता बारावीकरिता शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक आहे त्याविषयी देखील प्राथमिक माहिती बघणार आहोत तर यामध्ये पगार जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेकडून याविषयी प्राथमिक माहिती सांगण्यात आलेली आहे का जी सॅलरी अकाउंट आहे त्यामध्ये पैस पगार जो आहे तो जमा करण्याकरिता जिल्हा परिषदकडून सुरुवात झालेली आहे त्यामुळे काही जे आता यामध्ये लॉट करण्यात आलेले आहे की नाही त्याविषयी मात्र प्राथमिक माहिती समोर आलेली नाही आहे परंतु ही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शिक्षकांनी आता बँकेमध्ये जाऊन आपला पगार झालेला आहे का नाही त्याची एकदा खात्री करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तीन चार दिवससुद्धा लागू शकतील समोर अशीसुद्धा माहिती येत आहे कारण जर लॉटमध्ये जर पगार केलेला असेल तर त्याच्यामध्ये काही कनिष्ठ महाविद्यालय जे आहे ते मागेपुढं देखील होऊ शकतील त्याच्यामुळं आता यापासून उद्यापासून पगार सुरू हो पगार खात्यामध्ये जमा होण्याकरिता सुरुवात जी आहे ती झालेली असणार आहे काही कनिष्ठ महाविद्यालय यांच्या बँकेचं जे काही सॅलरी अकाउंट असेल त्या आता त्याच्यामध्ये पगार जमा होण्याकरिता सुरुवात झालेली काही पाठीमागे मागेपुढं जे आहे ती एक दोन दिवस आणखी होऊ शकतील अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे त्याच्यानंतर माध्यमिक चा असा देखील प्रश्न आहे का जे माध्यमिक अटॅच ज्युनियर कॉलेज आहे तर माध्यमिक अटॅच ज्युनियर कॉलेज असल्यामुळं त्यांच्याकडे फक्त माध्यमिककरिता सॅलरी अकाउंट होतं मुख्याध्यापक असतील यांच्याकडचं सॅलरी अकाउंट होतं तर असा काही शाळांचा असा देखील प्रश्न उ उपस्थित झालेला आहे का आमचं कनिष्ठ महाविद्यालय आहे मग आता त्याच्याकरिता सेपरेट सॅलरी अकाउंट जे आहे ते तयार करावं लागू शकतं असं देखील काही क्लर्क जे आहेत वेगवेगळ्या शाळेचे त्यांच्याकडून प्राथमिक माहिती आलेली का त्याकरिता सेपरेट सॅलरी अकाउंट तयार करून यामध्ये सॅलरी अकाउंट तयार करण्याकरिता दोन तीन दिवस हे जाऊ शकतील आणि त्याच्यानंतर मग शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जमा जे आहे ते होऊ शकतील अशीही काही प्राथमिक माहिती वेगवेगळ्या विभागामधून येत आहे तर अशा पद्धतीने पगार जमा होण्याकरिता सुरुवात जी आहे ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये झालेली आहे त्यानंतर निधी जो आहे तो निधी जमा झालेला होता कारण काही दिवसांपूर्वी अशी देखील प्राथमिक माहिती आलेली होती का निधी परत गेलेला आहे तर याविषयी अजूनही खात्रीपूर्वक कुठेही कोणत्या विभागाचा निधी परत गेल्याचे अजून तरी खात्रीलायक बातमी समोर आलेली नाही आहे त्याच्यामुळं काही जे वेगवेगळे सोशल मीडियामधील माध्यम आहे हे वापरून काहींनी माहिती दिलेली होती की निधी परत गेलेला आहे काही विभागांचा परंतु तसं मात्र अजूनही काही समोर आलेले नाही आहे माहिती त्याच्यामुळे निधी निश्चित परत गेलेला नसावा असं एकंदरीत प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे त्यानंतर इयत्ता नववी ते इयत्ता बारावीकरिता शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक जी आहे ती उद्या पार पाडणार आहे आणि याविषयी मंत्रालयातील जे काही सूत्र आहे त्यांच्याकडून अशी माहिती समजलेली आहे की आत्ता इयत्ता पहिली ते आठवीच्या ज्या परीक्षा आहे त्या ऐवजी डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये ढकलण्यात येत आहे प्रमोट करण्यात येत आहे त्यांना पास करून पुढच्या वर्गामध्ये जे आहे प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढं सुरू होणार आहे मग आता याच पार्श्वभूमीवरती दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहे त्या ऑफलाईन पद्धतीने होणार आहे परंतु आता वीकेंड लॉकडाऊन जे आहे ते सुरू झालेलं आहे मग या वीकेंड लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना काही अडचण येणार का याविषयी ये या देखील उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती होऊ शकते त्यानंतर यात्ता नववी या व इयत्ता अकरावीचा जो प्रश्न आहे यात्ता नववी या व यात्ता अकरावीकरिता काही शिक्षक ज्या संघटना आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की या विद्यार्थ्यांना देखील सरसगट पास करून पुढच्या वर्गामध्ये जे आहे ते दाखल करण्यात यावं अशी देखील मागणी जी आहे काही शिक्षक संघटनांनी केलेली आहे त्याच्यामुळे या म मागणीवरती देखील उद्याच्या मन उद्याच्या बैठकीमध्ये त्यामध्ये अधिकारी वर्ग उपस्थित असणारे शिक्षणमंत्री प्राध्यापिका वार्षदायी गायकवाड उपस्थित असणार आहे तर या व वरती देखील उद्या मंथन जे आहे ते होऊ शकतं आणि उद्या काहीतरी निर्णय जो आहे इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या परीक्षेविषयी उद्याच्या बैठकीमधून काहीतरी निर्णय जो आहे तो निश्चित बाहेर येऊ शकतो शक्यतो इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढं प्रमोट करण्याकरिता पुढच्या सरसगट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्र ढकलण्याकरिता काही शिक्षक संघटनांनी मागणी केलेली आहे आणि त्यानुसार आता उद्या नेमकी काय आहे हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे दहावी आणि बारावीची परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणारच आहे परंतु यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा फक्त प्रश्न असा आहे का विकेंड लॉकडाऊनचा फटका या विद्यार्थ्यांना बसतो की काय तर त्याविषयी देखील उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खलबत जे आहे ते होणार आहे त्यामुळे उद्याची बैठक ही फार महत्त्वाची असणारे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने जे नववी दहावी अकरावी बारावीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षेचा उद्या माहिती जी आहे ती समजणार आहे आणि त्यावरून पुढचं जे सर्व शैक्षणिक कामकाजाचं जे नियोजन आहे शिक्षकांच्या दृष्टीने ते ठरलं जाणार आहे उद्याच्या बैठकीतून आता त्या होत असतानाच ज्या कनिष्ठ जे काही अघोषित शाळा आहे त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहे यांची सुनावणी जी आहे त्या त्या विभागान हाय सुरू झालेली आहे काही ठिकाणी अजून त्याचं वेळापत्रक जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ज्यांच्या आता सुनावणी राहिलेली असेल त्यांनी आपला आपली फाईल घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे आणि फाईल घेऊन गेल्यानंतर आप सर्व पूर्तता त्या ठिकाणी करायची कागदपत्रांची मंत्रालयातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक आमदार त्या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या शाळेची काय सद्यस्थिती आहे ती माहितीच त्या ठिकाणावरून घ्यायची आहे शाळापात्र आहे का अपात्र आहे याची माहिती त्या ठिकाणावरून घ्यायची आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर पंधरा मेपर्यंत या शाळा ज्या आहेत त्या मंत्रालय स्तरावरती जाऊन घोषित करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे एकतीस मेपर्यंत या सर्व शाळा घोषित केल्या जातील आणि सतरा जून रोजी त्यांना अधिवेशनामध्ये जी आर्थिक तरतूद त्या आहे त्याच्या मागण्या मा मंजूर केल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे प्रचलित धोरणानुसार शिक्षकांना अनुदान मिळण्याचा तर त्याचा लढा जो आहे तो त्यानंतर सुरू होणार आहे जेव्हा सर्व शाळा या अनुदानासाठी घोषित होतील त्यानंतर प्रचलितचा लढा हा पूर्ण ताकतेने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षक एकत्र येऊन लढा उभारणार आहे आणि याविषयी स्वतः शिक्षण मंत्री देखील सकारात्मक आहे त्या देखील हा प्रश्न मार्गे लावण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची बैठक देखील झालेली आहे प्रस्ताव हा प्रचलित धोरणाचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा ठेवलेला होता त्यामुळे एकदा धडक देऊन आलेले आहे आता निश्चित भविष्यामध्ये तोही प्रश्न मार्गी लागू शकतो त्याकरिता सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांचं देखील सहकार्य या प्रश्नामध्ये आवश्यक असणार आहे